तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने जलयुक्त शिवार योजनेचं कंत्राटीकरण केल्यानं ही योजना फसली असा स्पष्ट आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांना या योजनेबद्दल प्रेम असलं तरी कॅगचा अहवाल त्यांना मान्य करावाच लागेल असा टोलाही चव्हाण यांनी लगावला. केंद्र सरकारच्या कृषीविषयक तीन विधेयकांना विरोध करण्यासाठी गुरुवारी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोल्हापुरात राज्यव्यापी शेतकरी बचाव व्हर्च्युअल रॅली आयोजित केली होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडे या रॅलीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. रॅलीनंतर चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी जलयुक्त शिवार योजनेवर भाष्य केलं. ही योजना तयार करताना ज्या त्या तालुक्याची भौगोलिक परिस्थितीचा तसंच भूजल साठ्याचा अभ्यास करण्यात आला नव्हता, केवळ कंत्राटीकरण झाल्यामुळेच ही योजना फसली. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांना या योजनेबद्दल कितीही प्रेम असलं तरी कॅगचा अहवाल त्यांना मान्य करावाच लागेल असा टोलाही चव्हाण यांनी लगावला. आमचं म्हणणं एवढंच होतं की कॉन्ट्रॅक्टीकरण करू नका. तुम्ही कृपा करून मी काढलेला जीआर 2012 12-13 तारीख आहे माझ्याकडे आणि फडणवीसांनी काढलेला जीआर यामध्ये फरक बघा. फडणवीसांच्या जीआर मध्ये सगळी झारतबाजी आहे. यामध्ये निबद्ध स्पर्धा घ्या, पत्रकारांना बक्षीस द्या, हे करा, जाहिरातबाजी ठीक आहे ना, पण मूळ काम काय आहे तर जिओलॉजिकल सर्वे जो म्हणतो की तुम्ही ज्या ठिकाणी ज्या उपाययोजना केल्या पाहिजे त्या केल्या पाहिजे. यांनी काय केलं, जेसीपी लॉबीच्या हातात हा कार्यक्रम दिला, कॉन्ट्रॅक्टर त्याच्याने दिले, अनेक ठिकाणी कामं निकृष्ट दर्जेची झाली आणि म्हणून सीएजीचा अहवाल येतो. तो आमचा अहवाल नाही आहे आणि त्या सीएजीनी स्पष्ट म्हटलं की 9,500 कोटी रुपये वाया गेले. चंद्रकांत दादांना काय सर्वसामान्य जनतेला कृषी विधेयकं समजू नयेत यासाठीच हे कायदे मोदी सरकारनं किचकट केलेत. तसंच संयुक्त संसदीय समितीकडे हे कायदे अभिप्रायासाठी पाठवण्यात आले नव्हते याकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांचं लक्ष वेधलं. व्हर्च्युअल रॅलीचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपतींना 1 कोटी सह्यांचं निवेदन पाठवून हे कायदे रद्द करण्याची मागणी काँग्रेस करणार आहे असंही चव्हाण यांनी नमूद केलं. दुसरी स्टेप आता मी 1 कोटी सह्या गोळा करणार आहे. सह्या गोळा करताना त्यांना निवेदन देणार आहे, म्हणजे घरात शांतपणे लोक निवेदन वाचतील आणि एक आपण का विरोध करतोय याबद्दल ते सही करतील. त्या सह्या आम्ही मी राष्ट्रपतींना समजा देशभरातून देणार आहे. हा आमचा पद्धतशीरपणे कार्यक्रम चालू आहे आणि हे कायदे अतिशय क्लिष्ट आहेत, मुद्दाम त्यांनी क्लिष्ट केलेले आहेत सहजासहजी कोणाला समजू नये म्हणून. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं काम समाधानकारकरित्या सुरू आहे. कोविड परिस्थितीही सरकारनं चांगल्या प्रकारे हाताळली आहे असा निर्वाळा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. यावेळी नामदार विश्वजित कदम, सतेज पाटील उपस्थित होते.